सायकल चालवण्याचे फायदे सायकल चालवल्याने रोग टाळण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून आराम मिळतो दररोज सायकल चालवल्याने स्ट्रोक हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाब यांसारख्या हृदयाशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते सायकलिंग टाईप टू मधुमेह टाळण्यास आणि नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते ज्यांना शरीराच्या जास्त वजनाचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी सायकल चालवणे खूप फायदेशीर आहे सायकल ही कधीही व कुठेही चालवता येते या व्यायामासाठी जास्त खर्चही येत नाही सर्वांसाठी हा उत्तम व्यायाम प्रकार आहे सायकल हा एरोबिक्स व्यायाम प्रकार आहे ज्यामध्ये कमीत कमी, कमी ताण पडतो व दुखापत कमी होते नंबर एक मांसपेशींना आकार प्राप्त होतो शरीराचा सर्वात मोठ्या मांसपेशीचा ग्रुप वापरल्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते नंबर दोन वजनावर नियंत्रण राहते सायकल चालवल्याने पचनक्रिया सुधारते मांसपेशींना आकार येतो नंबर तीन चरबीचे प्रमाण कमी होते नंबर चार सायकलिंगमुळे स्नायू मजबूत आणि निरोगी राहतात नंबर पाच सायकलिंगमुळे चयापचय क्रिया सुधारते नंबर सहा संतुलन मुद्रा आणि सन्मवय सुधारते बाईक चालवण्यासाठी सन्मय आणि संतुलन आवश्यक आहे टेकड्यांवर आणि खाली सायकल चालवणे गोल कोपऱ्यांवर जाणे वेग नियंत्रित करणे आणि असे बरेच काही केल्याने मुख्य शक्ती विकसित होते आणि त्याऐवजी संतुलन आणि समन्वय सुधारतो नंबर सात सर्व श्रमतांसाठी एक खेळ तुमचे वय लिंग आणि श्रमता काहीही असो बहुतेक लोक सायकलिंगचे आरोग्य फायदे घेऊ शकतात नंबर आठ एरोबिक व्यायाम वेगाने दुचाकी चालवणे हा एरोबिक व्यायामाचा एक प्रकार आहे हे हृदयगती वाढवते शरीराभोवती रक्त पंप करते रक्तदाब कमी करते रक्तातील साखर नियंत्रित करते आणि त्यामुळे हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका कमी होतो नंबर नऊ कॅलरी बर्न्स स्थितीगतीने सायकल चालवल्याने प्रतिस तास सुमारे तीनशे कॅलरीज बर्न होतात निरोगी आहारासोबत नियमित सायकल चालवल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते जर हे तुमच्या ध्येयांपैकी एक असेल नंबर दहा साधे सायकल चालवणे सा हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे ज्याचा अर्थ असा आहे की धावणे यासारख्या इतर उच्च प्रभाव असलेल्या एरोबिक क्रियाकलांपेक्षा आपल्या साध्यांवर ते सोपे आहे नंबर अकरा तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते सायकल चालवण्याचा एक मोठा फायदा म्हणजे तो केवळ आपल्या शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही चांगला आहे नंबर बारा मजेदार सामाजिक आणि स्पर्धात्मक सायकलिंग ही एकल क्रियाकलाप असू शकते परंतु ते लोकांना एकत्र आणून आपले सामाजिक वर्तुळ विस्तृत करू शकते तर मित्रांनो हे होते सायकल चालवण्याचे फायदे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओचे असेच नवनवीन अपडेट पाहत राहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद